हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का, ह्या जगात जे काही घडते ते चांगल्यासाठी घडते. तुम्ही पण ऐकला असाल कोणी बोलताना, जे काही होते तर चांगल्यासाठीच होते. आता एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल. एक शेतकरी होता, त्याच्याकडे एक बैल होता, त्याची छोटीशी शेती होती. ते बैलाला घेऊन तो नांगरायचा, शेतीची कामं सगळी करायचा. एक दिवस काय झालं, त्याचा बैल चोरीला गेला. आता काय करायचं हो, त्याच्यावर अवलंबून तर माझं शेत आहे. मग ते गावात एक स्वामीजी होते, तो ते स्वामीजींकडे गेला आणि म्हणाला, माझं बैल चोरीला गेले. स्वामीजी म्हणाले, चांगल्यासाठीच झालं, चांगलं झालं. त्याला राग आला, असं काय स्वामीजी म्हणता चांगलं झालं, माझं तर बैल चोरीला गेला आहे. तरी आला तो गाव परत घरी आणि नंतर त्यांना एक नवीन घोडा आणला शेतातले कामासाठी. घोडा आणल्यामुळे काय झालं, त्याचं काम एकदम फास्ट व्हायला लागलं, नांगरणे वगैरे सगळं. तो म्हणाला, हां, स्वामीजी सांगितलेलं बरोबर आहे, चांगल्यासाठी होते म्हणून. आता घोडा आणल्यामुळे बघ, माझं काम किती भराभरा व्हायला लागलं. त्यामुळे खुशीत होता, मजेत होता. ते शेतकऱ्याला एक मुलगा होता. हां, एक दिवस काय झालं, तो मुलगा घोड्यावर बसून सवारी करत होता, तेव्हा तो खाली पडला आणि त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आणि तो लंगडा झाला. हां, त्याचा एक पाय निकामी झाला. हा स्वामीजींकडे गेला, स्वामीजी असं असं झालं, माझा मुलगा पडला, त्याचा पाय तुटला आहे वगैरे सांगितला. तो स्वामीजी म्हणतो, चांगल्यासाठी झालं. ह्याला राग येतो, हा म्हणतो, माझा मुलगा पडला आहे, त्याचं पाय गेले कामातनं आणि स्वामीजी म्हणतात हे चांगल्यासाठी झालं. त्याला राग येतो, तो गावात म्हणतो, स्वामीजींना वेड लागले म्हणतो, असं असं म्हणायला लागलेत म्हणून. मग तोपर्यंत युद्ध पुकारलं जाते आणि युद्धासाठी गावातले सगळे तरुण मंडळींना, युवकांना युद्धासाठी सैन्यात भरती करायला कंपल्सरी घेऊन जातात आणि कित्येक युवक ते युद्धात मरण पण पावतात, धारातीर्थी पडतात. तेव्हा ह्याला जाणवलं, ह्याचे मुलाला घेऊन गेले नाही का, तो पायांना अधू झाला होता त्यामुळे त्याचे मुलाला घेऊन गेले नाही. तेव्हा ह्याला वाटलं, हो, स्वामीजी म्हणाले होते चांगल्यासाठी होते, हे बरोबर आहे. पळत तो स्वामीजींकडे जातो आणि स्वामीजींना म्हणतो, मी उगीच रागवलो तुमच्यावर, मला खूप वाईट वाटलं. हां, मी तुमच्याबद्दल अपशब्द पण वापरले, पण मला माफ करा, तुम्ही म्हटलेलं बरोबर आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे चांगल्यासाठीच झालं. माझा मुलगा माझे डोळे समोर राहिला का, म्हणजे हट्टीकट्टी लोकांना एवढंच ते घेऊन गेले, ते काही असे लंगडणाऱ्या लंगडे लोकांना वगैरे नेले नाही, म्हणून माझे मुलाला ते सोडून गेले, माझे मुलाला युद्धात घेऊन गेले नाही. आणि युद्धात कितीतरी मुलं धारातीर्थी पडली, पण माझा मुलगा माझेपाशी राहिला, त्यामुळे तुम्ही जे काही म्हणालात स्वामीजी तर सगळं अगदी बरोबर आहे, त्यामुळे मी तुम्हाला सॉरी म्हणतो, मला माफ करा, मी जे काही तुमच्याबद्दल बोललो आहे त्याच्यासाठी. स्वामीजी म्हणाले, चांगल्यासाठीच झालं, होते तर चांगल्यासाठी होते. या गोष्टीतनं आपण काय शिकतो बाळानो, आपण ह्यातनं खूप मोठा धडा घेतो. कधी आपलं डोकं शांत ठेवायचं, अगदी शांत. एकाच वेळेस सगळ्या गोष्टी बघा, जगात आपल्या मनासारख्या होतात असं नाही आहे. खूप गोष्टी आपले मनाविरुद्ध होतात, आपल्याला वाटते असं व्हायला पाहिजे पण तसं होत नाही आहे. अशा वेळी सुद्धा आपण डोकं शांत ठेवायचं
आणि म्हणायचं देवाचे मर्जीत होते सगळं काही. देवावर पण आपण विश्वास ठेवावा कशासाठी, अशा वेळी आपल्याला देवाचा आधार मिळतो. देव आपल्यासाठी आहे, आपले फायद्यासाठी आपण देवावर विश्वास ठेवतो. हां हो, ह्याच्यामुळे झालं काय झालं नाही ते देवा आता तुझं तू घे बाबा, तुझं तू सावर सगळं, मला माझ्या हातात काही नाही. आता इवन एवढंच काही हो, एखादा माणूस सिरियस असला, दवाखान्यात तुम्ही ॲडमिट करता, तिथे अगदी स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, ते सुद्धा शेवटी काय म्हणतात, आम्ही आमचे प्रयत्न करतो, शेवटी सगळा देवाचे हातात. म्हणजे मला काय म्हणायचं, प्रसंग किती कठीण येऊ देत, आपण लोक हवं एवढं खूप शांत ठेवायचं. नो डाऊट हे म्हणताना सोपं आहे, पण ते कंडिशनला त्यावेळी आपल्याला खूप त्रास होतो. मी तुम्हाला सांगते तरी मी सगळं अनुभवलंय, खूप गोष्टी अनुभवल्यात, सगळ्या काही मी असे तुमच्यासमोर ओपनली मांडू शकत नाही आहे. हां कधी आपण प्रायव्हेटमध्ये एकमेकांना भेटलो तर मी तुमच्याशी बोलीन अगदी मनमोकळेपणानं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आम्ही वी हॅव अंडरगोन ऑल दीज थिंग्स. असं नाही काही एकदम, नो डाऊट आमचा जन्म चांगल्या घरात झाला, सासर चांगला मिळाला, सगळं चांगलं झालं, तरी खूप गोष्टी आम्हालाही मनासारख्या झाल्यात असं नाही आहे. वी हॅव फेस्ड सो मेनी थिंग्स, पण एकच आम्ही कधी हार मानली नाही, काही होऊ देत हार मानली नाही. देवाचे मर्जीतला देव आहे पाठीशी म्हणायचं, आपली ड्युटी करत जायचं. त्यामुळे कायम आपण खूप कूल राहायचं, एस्पेशली आपले खेळाडू वगैरे बघा किती कूल असतात. महेंद्र सिंग धोनी कसा होता, एकदम कूल, त्याला म्हणून कूल कॅप्टनच म्हणत होते. त्यामुळे कुठल्याही प्रसंगात आपलं डोकं खूप शांत ठेवायचं, चिडाचिड करायची नाही, कोणावरही ओरडायचं नाही. काही लोक मी बघितलीत मनासारखं काही झालं नाही, सगळ्यांवर चिडायचं, मग आईला दोषी धरायचं, बाबांना दोषी धरायचं, बायकोला दोषी, मुलांना, सगळ्यांवर राग काढायचं. आणि हळूहळू त्यांचं नेचरच बनत जाते असं, सगळ्यांना दोष देणं, सगळ्यांना वाटेल असं केलं की काय होईल, त्या लोकांचा पण आपल्यावरचा विश्वास कमी होत जातो, आपल्यावरचं त्यांची ओढ कमी होत जाते. खूप वर्षानुवर्ष तुम्ही असं करत गेलात तर त्यामुळे अशा वेळी खूप शांत शांत राहायचं. हवं ते मेडिटेशन करा, देवाला प्रार्थना करा, काहीही करा, पण एवढ्यात लक्षात ठेवायचं काही झालं तरी देव माझे पाठीशी आहे. जे काही देव करतो तर चांगल्यासाठीच होते. आणि शेवटी निसर्ग पण आहेच की हो, निसर्गालाही आपलं आपलं काम करत जायला पाहिजे का नाही. आपण आपले प्रयत्न करायचे, मी देवाच्या हातात आहे म्हणताना असं म्हणत नाही आपण काही करायचं नाही, सगळं देवाला सोडायचं नाही. आपले हातातले सर्व प्रयत्न आपण करायचे, तिथे कुठेही कमी पडायचं नाही. आणि आपण सगळे प्रयत्न केल्यावर मग देवाचे हातात सोडायचं, जे काही देव करतो तर माझे चांगल्यासाठी करतो. देवावर विश्वास ठेवतानाही असं म्हणायचं, जे काही देव करणार आहे तर माझे चांगल्यासाठीच आहे. आणि कधी कधी काय होते, मी तुम्हाला पूर्वी पण सांगितले वाटते आमच्या एका मैत्रिणीची गोष्ट, हां बी एड करताना सगळे एकत्र होते, बी एड झाल्यावर एकीला सोडून बाकी सगळ्यांना नोकऱ्या लागल्या इमिडिएटली, तिला लागली नाही. मग तिनं काय केलं, एम ए केलीन आणि नंतर ती बी एड कॉलेजवरच नोकरीला लागली आणि प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाली. तेव्हा तिला
हायस्कूलमध्ये नोकरी लागली नाही, चांगलंच झालं का नाही? व्हॉट एव्हर हॅपन्ड, इट वॉज फॉर गुड. त्यामुळे जे काही होते त्यातनं चांगल्यासाठी होते म्हणायचं आणि आपण पुढे जात राहायचं. अच्छा, हॅव अ गुड डे, विश यू ऑल द बेस्ट.